हनुमान क्रिकेटर संघ लावतो सर्व खेळाडू त्याचप्रमाणे आलेले सर्व तदनंतर मेडल देखील या ठिकाणी पाहायला मिळतंय. उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज यांना देखील आकर्षक चषक दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी आरती करताना आपल्याला पाहायला मिळतंय तर अरुणाताई शिंदे आणि या सर्व महिलांचं या ठिकाणी वीर हनुमान क्रिकेट संघ चालते त्यांच्या शुभांशुदेखील या ठिकाणी आरतीचा कार्यक्रम सुरू आहे. अतिशय जोरदार आणि घुमघणाट्यामध्ये या ठिकाणी हा उद्घाटन सोहळ्याचा कार्यक्रम आपण करत आहोत. सध्याच्या मात्र क्रिकेटच्या खेळाला एकूण पृष्ठभार क्रिकेट हा आरतीचा कार्यक्रम या ठिकाणी आपल्याला पार पडताना दिसत आहे. टेनिस क्रिकेटचा खेळ मित्रांनो साता समुद्र पल्ल्यात टेनिस क्रिकेटचा खेळ गेला आणि हाच टेनिस क्रिकेटचा खेळ आज मात्र तदनंतर पूनमताई शेकुंडे यांच्या शुभांशु देखील या ठिकाणी आरतीचा कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळत आहे. आजूबाजूला आलेले सर्व माझ्या प्रेक्षक महाराष्ट्राच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करतील. गावचे ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष आनंद जोशींचे साहेब यांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार आपल्याला पाहायला मिळतो. तदनंतर सरांच्या शुभास्तुतीची पुढच्या लागून या ठिकाणी सरांचा कार्यक्रम या ठिकाणी आपल्याला पार पाडताना दिसतो. सर्वांना विनंती असेल आपण मैदानाकडे जाण्याची कृपा करावी कारण आपले देखील मनपूर्वक प्रयत्न स्वागत. अतिशय जोरदार आणि धडाक्यामध्ये हा उद्घाटनाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडत आहे. या विभागातील अनेक खेळाडू अनेक पिकाचे मान्यवर प्रमुख अतिथी पदाधिकारी पुढच्या वेळी कुठली सांगितलं या स्पर्धेची असे देखील काही खेळाडू मला विचारतात. आणि डीजे मास्टर लाऊड स्पीकरवाले समीर फुटार मॅनकर कामत मूळ नाव पाहिलं तर कामत आणि असताना निश्चितच समीर फुटार आणि मी अनेक वेळा यांनी देखील आपला बहुमूल्य वेळ देऊन या स्पर्धेला हजेरी लावलेले सुभाष क्षेत्राने प्लीज आपल्या हस्ते देखील या मैदानाचं आपण उद्घाटन करून घ्यायचं आहे. संघामध्ये टॉस उडवला जाईल आणि टॉस उडवल्यानंतर दोन्ही कर्णधाराने या ठिकाणी पॅनल करण्याची प्रचार करावी. आपल्या सभासदेखील आपण या मैदानाचं उद्घाटन करून घ्यायचं आहे. टॉस त्या ठिकाणी मैदानावर उडवला जाईल
नंतर दोन्ही कर्मधारांनी प्लीज एकच क्वालिटीच्या माध्यमातून मला बोलू द्या. ए दादा ए दादा एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. जन गण मन अधिनायक जय हिंद. सकाळच्या सत्रातील पहिल्या सामन्यामध्ये पास का वास होतोय. अर्थात मित्रांनो असं म्हणतात की तुमच्या खिशामध्ये कितीही करकरीत नोटा जरी असल्या तरी नशिबाचा टॉस करायला खिशामध्ये एक रुपयाचा डॉलरच लागतो. आणि हाच टॉस का वास या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. कुणाकडे जातोय तर पाथर्शेत संघाचा कर्णधार मयूर कोदे याच्या बाजूने जातोय. मारुती शेपोंडे, तदनंतर योगेश शेपोंडे, या सर्व कमिटी मेंबरचा मनपूर्वक हेडमॅनला देखील क्षेत्रक्षक लावला. यावेळेस मात्र पहिला चेंडू फेकला, पहिल्या चेंडूवर खेळला, टिपण्याचा प्रयत्न केला होता, प्रयत्न मात्र फसतोय. तर यशस्वी होतोय ते म्हणजे फलंदाज खुरा फलंदाज वीर हनुमान क्रिकेट संघ जावते बी संघाकडून. यावेळेस मात्र चेंडू साधारण्यासाठी मोठे फटके खेळण्याची सुरुवात मात्र केले गणेश काळोखेने. आणि यावेळेस मात्र सर्वेक्षण मारलेला फटका, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो. निश्चितच हा चेंडू टाक चेंडू काढण्यामध्ये स्लिवर लाईनचा मारा करतोय सिद्धांत. चौथा चेंडू त्यावेळेस पुन्हा एकदा जोरदार धडकावण्याचा विचार केला होता. पंचांच्या माध्यमातून हा खेळ शिक्षा लागले पंच मिलिंदजी गोरेवली सराने. यावेळेस मात्र पुन्हा एकदा कुंठ चकवलं चकमा नऊ धावा त्या फलकावर असताना पुन्हा एकदा हा हा हा. यावेळेस मात्र विकेट नंबर वन आणि गणेश काळोखे बॅक टू द पवेलियन. कोणती खेळाडू जरा बाहेर होत्या. आणि यावेळेस मात्र एकदा सुरुवात. तर आता मात्र अखुटा चेंडू यावेळेस मात्र हवेमध्ये उडवले चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक, परंतु नाही एकदा पूर्ण दुसरीदा घेण्याचा प्रयत्न. आणि इथे मात्र दोन झाला पाहायला मिळते. आपल्याला फलंदाजी मार्कवर पाहायला मिळते किशोर शेपुंडे. धाव्या धावसल त्यावर मात्र लागल्यात. एक चांगला रन रेट, एक चांगली सरासरी, अर्थात एक चांगला टार्गेट उभा करावा लागणार आहे. हा हा हा. यावेळेस मात्र चकवलं चकवा दिलं बीट केलं किशोर शेपुंडे याला. गोलंदाज अमित सालदुर्ने हा चेंडू मात्र डॉट चेंडू काढण्यामध्ये यश होत आहे अमित सालदुर्ने याला. ही संधी निर्माण करून दिली. कुणी संधी निर्माण करून दिली तर वीर हनुमान क्रिकेट संघ जावते अर्थात वीर हनुमान चषकाने. यावेळेस मात्र पुन्हा एकदा हवेमध्ये उडवलंय मात्र सेफ शॉट असेल निश्चितच. मला चेंडू खाली मयूर कोदे पाहायला मिळतोय, परंतु थ्रो फेकेपर्यंत दोन व्हायला मिळते अमित सालदुर.
हो यावेळेस मात्र शॉटकिक चेंडू टाकला होता त्याला पुली करण्याचा विचार केला होता ती बॅकवर्ड्स फिरले इथे मात्र सार्थ ठरतोय पुन्हा एकदा पुढचा चेंडू यावेळेस मात्र हेलिकॉप्टर उडवण्याचा विचार केला होता किशोर सोपोंडेने मात्र बॅट कट होते आणि इथे मात्र एकच धाव मिळते एका धावीने धावे षटक बनावा लागेल शेवटचा चेंडू सुद्धा डॉट काढतोय आणि अशा प्रकारे दोन षटकांचा खेळ आतापर्यंत होते एक घनघाती फलंदाज पाथर्शी संघाचा हा यावेळेस मात्र ब्लॉक केला होता निश्चितच वर्कर लाईनचा चेंडू टाकला होता आणि किशोर शेपोंडेला हा चेंडू मात्र समजलाय पंचांचा निश्चित मोठमोठे फटके मारावे लागतील खुलं मैदान आहे मोठं मैदान आहे गोल ग्राउंड आहे मैदानाच्या कोणत्याही दिशेला आपण फटका मारू शकता अशा पद्धतीचं भव्य दिव्य भोसले मैदान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय यावेळेस मात्र मोठा फटका येतोय आणि यावेळेस मात्र चेंडू मध्ये ट्रॉफ्या पाहिल्या तर खरोखर मन दिल खुश होईल अशा ट्रॉफ्या पाहायला मिळतात यावेळेस मात्र महेश कानाडे चतुर्थाच्या विकेट नंबर 2 ऐकूया जी तारीख होती ती मात्र पुढे ढकलण्यात आली आणि त्यामुळे तो संघ कॅन्सल झाला यावेळेस मात्र चांगला फटका तुलसीराम तालुक्याच्या बॅटमधून क्या बात है काळी मैना दिसते तरुण होईल कोरोना जाशील मरुण काय सुंदर गीत लावलंय यावेळेस मात्र बॅट बॉलचा कुठलाही संपर्क नाही षटकातील शेवटचा चेंडू बाकी आणि शेवटच्या चेंडूवर पुन्हा एकदा हवेमध्ये उडवलं चेंडूला चेंडूचा खाली संरक्षक आहे का नाही दोन धावा तर मिळतात तिसरी धाव मिळेल का तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तीन धावा मात्र पूर्ण नाही चौथी धाव नाही करण्यासाठी 18 चेंडू मध्ये 29 धावांचं समीकरण बिघडवण्यासाठी 18 चेंडू मध्ये 29 धावा पूर्ण करण्यासाठी सलामीची जोडी मैदानात अमर अमित तर गोलंदाजी मार्गावर बघूया पहिला गोलंदाज कोण येतोय वीर हनुमान क्रिकेट संघ जायते 20 संघाकडून तर गोलंदाजी मार्गावर आणलाय ऋषिकेश याला वैयक्तिक पहिल्या संघातर्फे पहिला षटक घेऊन येतोय तर या ठिकाणी नियम अजून एक आपल्याला सांगण्यात येतोय 38 डायरेक्ट क्षेत्ररक्षक उभा केलाय पहिला चेंडू ऋषिकेश याचा ऑफर आलेली आहे प्रवीण कोदे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल क्षमा असावी नवीन फलंदाज मैदानावर नंबर 3 वर दाखल होतोय कोण महेश कानाडे एक आक्रमक फलंदाज उजव्या हाताचा दरम्यान तिसरा चेंडू हो यावेळेस मात्र मोठा फटका महेश कानाडेच्या बॅटमधून एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडूला फेकून दिलं चेंडू जातोय तेज फरार चेंडू होतोय फरार वन बाउंस ते करायचा धमाकेदार चौकार पुन्हा एकदा जाऊया सामन्याकडे थोडस काय होईना चकमा दिला होता महेश कानाडे याला परंतु कोणत्याही प्रकारचं नुकसान नाही वीर हनुमान क्रिकेट संघ चालते ए विरुद्ध राधाकृष्ण चांदेवाडी यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा फटका महेश कानाडेच्या बॅटमधून पंच धावा किती पंचांचा इशारा होतोय वन बाउंस देणार आता धमाकेदार चौकार यावेळेस मात्र क्या पाहते महेश कानाडे आता फायर देणार आता धमाकेदार चौकार पुन्हा एकदा सामन्याकडे या ठिकाणी आपल्याला जाऊया महेश कानाडे मॅक्सिमम सिक्सर शॉटकिक चेंडू टाकला होता निश्चितच असं वाटलं की अमर पॉईंटच्या वरून चेंडूला फेकून देईल परंतु नाही हा डॉट चेंडू आता मात्र 11 चेंडू 11 धावांची गरज अनेक वेळा या संघाला मी कॉमेंट्री केले काय फटका लाजवाब फटका म्हणावा लागेल यावेळेस मात्र डीप फाऊंडच्या झोनमध्ये चेंडूला खेळून काढले त्या ठिकाणी क्षेत्रच्छेद उभा आहे आणि इथे मात्र दोन धावा मिळतायत या दोन धावेच्या सहाय्याने धावसंख्येमध्ये मात्र सातत्याने बदल होतोय धावसंख्या होते 20-20 धावा चांगली पार्टनरशिप यावेळेस मात्र कौकोमरच्या डोक्यावरून आणि पुन्हा एकदा हा मात्र मॅक्झिमम सिक्सर झेल मात्र सुटतोय असं वाटलं की षटकार जाईल की काय परंतु
निश्चित अपन जर पाहिलं तर हवे मध्ये खूप झेल उडाला होता स्ट्राइकर महेश कानाडे ऑन द फायर ब्लॅक केलं होतं महेश कानाडे आला निश्चितच मला वाटतं एक धावतर निश्चित असेल कारण आपण जर पाहिलं अशा पद्धतीचा नियम देखील या चषकामध्ये आपल्याला त्या बात आणि अशा प्रकारे पहिला सामना पाटणचा संघ विजय होतो नियम खूप कडक लावलेले आहेत आणि म्हणून आपण नियमांचं पालन करा ही आपल्या सर्वांना या ठिकाणी नम्रतेची विनंती आहे असं म्हणतात मित्रांनो जगावे तर बुद्धिबळातल्या वजिरासारखे कारण आजच्या खेळात समोरच्या बादशाला भीती आणि दहशत ही वजिराचीच असते राजाची नाही इथं मात्र कुठला संघ वजीर ठरेल मैदानात असताना गोलंदाजी मार्कवर अविनाश शिंदे पहिला चेंडू जोरदार हिट केलाय पहिल्या चेंडूवर किती धावा मिळतील चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय व्हाईटिश लंगांच्या दिशेला आणि किती धाव मिळेल का अतिघाई संकटात विकेट नंबर वन सहर्ष स्वागत 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 त्यांना विनंती असेल प्लीज आपण पॅन्डल मध्ये येऊन बसण्याची कृपा करावी त्या बात काय रफ्तार आहे काय पेस आहे जबरदस्त अविनाश शिंदे यावेळेस मात्र डॉट चेंडू तर नवीन फलंदाज मैदानामध्ये नंबर 3 वर दाखल झाला विनायक ज्याला अनेक वर्ष मी कॉमेंट्री केली मित्रांनो ओहो यावेळेस मात्र जबरदस्त कव्हर एक्स्ट्रा कव्हरची सी बॅरसाची रे चेंडू मात्र जातो तेज परार धमाकेदार चौकार पुन्हा एकदा यावेळेस मात्र चकवलं चकमा दिलं अविनाश शिंदे आणि डाक चेंडू काढण्यामध्ये यश येत आहे अविनाश शिंदे याला पुन्हा एकदा यावेळेस मात्र ब्लॅक केल मारला होता चेंडू एक धाव पूर्ण दुसरा जाईल प्रयत्न पुन्हा एकदा विकेट जाईल का यावेळेस सरकार अपील पंचांकडे मात्र अपील फेडायला लागलं तसे नाही करू मात्र प्रयत्न आणि इथं मात्र क्रिकेटच्या भाषेमध्ये याला म्हणतात चोरटी धाव तब्बल 3 धावा या ठिकाणी पाहायला मिळाल्या त्या म्हणजे दोन्ही फलंदाजांकडून शनिवार दिनांक 29 जानेवारी यावेळेस मात्र चांगला फटका मनावा लागेल पुन्हा एकदा कव्हर ड्राइव्ह खूप चिरत ते धमाकेदार चौकार तर गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळते योगेश शिंदे एक आक्रमक गोलंदाज जावटी संघाचा फ्लॉवर पेसर मारा करतोय योगेश शिंदे षटकाखेर एक गडी गमावलेला असताना धाव संख्या मात्र चांगली पाहायला मिळते चांदेवाडी संघाची 13 धावा धावसंख्येवर लागल्या पुन्हा एकदा यावेळेस मात्र एक धाव मिळते 1,11,111 रुपयाचा चषक या चषकात मला तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने कॉमेंट्री करण्याची संधी मिळाली यावेळेस मात्र खूपसूरत कव्हर ड्राईव्ह लावला निश्चितच एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला खेळाडू उभा दिसत गरजा प्रयत्न 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण 2 धावेच्या सहाय्याने धाव संख्येमध्ये मात्र बदल होतोय धाव संख्येला धावा मात्र 14-2 बरोबर 16 धावा आणि ह्या सातत्याने मी त्या ठिकाणी उल्लेख केला यावेळेस मात्र बॅट कट होते मात्र एकच धाव काही कॉमेंटेटर म्हणतात 17 आकडा हा क्रिकेटच्या खेळामध्ये खराब आकडा म्हणून मानला जातो परंतु मी मात्र कधीही असं म्हणत नाही यावेळेस मात्र एकच धाव मिळते कारण काय मित्रांनो जर 17 आकडा जर खराब असता तर साऊथ आफ्रिकेच्या ABCDEFG नव्हे ABDVillersने हा आकडा आपल्या पाठीवर घेतला नसता त्यानंतर भारताचा लेफ्ट हँड बॅट्समन ऋषभ पंत ज्याचा दर्शक क्रमांक देखील 17 अरे जन्माला येताना कधी मूर्त पाहिला नाही परंतु माणसाचा सारा आयुष्य मूर्त पाण्यात जातो 17 आकडा मित्रांनो खराब आकडा नाही यावेळेस मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बॅटची कडा विकेट किपर चेंडूच्या खाली विकेट नंबर 2 ऐकूया DJ समीर स्ट्रायकर आपल्याला पाहायला मिळतो विनायक यावेळेस मात्र
चेल मात्र सुटतो निश्चित किसी धाव मिलती बढ़ू चेंडू जाता है मला वाटतं चार धावांसाठी चौकार आपण जर पाहिलं तर दोन विकेट मात्र गेल्यात परंतु मनावर कुठलाही दडपण नाही यावेळेस मात्र सूरजचा हा पाठ चेंडू जातोय जावते ए विरुद्ध जातेवाडी असा हा मुकाबला या ठिकाणी प्रेक्षकांना पाहायला मिळतोय काय जबरदस्त सुंदर गोलंदाजी सूरजच्या माध्यमातून थोडासा कट केला चेंडू यावेळेस मात्र बॅट कट होते आणि इथं मात्र विकेट जाते विकेट नंबर 3 या ठिकाणी पाहायला मिळतंय ऐकूया डीजे पुन्हा एकदा सूरज गोलंदाजी मार्कवर यावेळेस मात्र चांगला फटका म्हणावा लागेल यावेळेस मात्र लॉन्ग ऑफच्या दिशेला चेंडू मात्र जातोय फिल्डर त्या ठिकाणी तैनात पाहायला मिळतो चांगलं क्षेत्रक्षण दोन धावा सेव्ह केल्या संघासाठी पुन्हा एकदा सूरज गोलंदाजी मार्कवर फलंदाज देखील तयार गोलंदाज तयार आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेला चेंडूला मात्र फेकून दिलं त्या ठिकाणी क्षेत्रक्षण मात्र चांगलं क्षेत्रक्षण करताना पाहायला मिळतो दोन धावा पूर्ण तिसरी धाव घेण्याचा विचार नाही विकेट नंबर 4 पाहायला मिळतो नॉन स्ट्राईक वर तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी यावेळेस मात्र प्रमुख पहिला चेंडू पहिला चेंडूवर मात्र फेकून दिला विनायक इंदुलकर यांनी पहिला चेंडू चार धावांसाठी येतोय देदनादन धपाकेदार चौकार सातत्याने काही ना काही वेगवेगळी छायाचित्र या ठिकाणी टिपताना आपल्याला पाहायला मिळतोय ड्रोन कॅमेरा यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न प्रभूने मात्र कमबॅक केलाय खेळाचा काय विरुद्ध यजमान चावते संघाचे पुन्हा एकदा कलात्मक शॉट विनायक इंदुलकरच्या बॅटमधून यावेळेस मात्र लांबांची सीमारेषा चिरून चेंडू मात्र देदनादन धपाकेदार चौकार एक नवीन खेळ आपल्याला पाहायला मिळतोय विनायक इंदुलकर यावेळेस मात्र डिफाईन लेग आणि एक्स्ट्रा डिफाईन लेगच्या मधून चेंडू फरार चेंडू तरार पुन्हा एकदा चौचौ चौकार विचार खेळून मैदानामध्ये उतरलाय आणि साधीशी अशी खेळी करते वीर हनुमान क्रिकेट संघ चालते संघाकडे त्या पाते विनायक इंदुलकर यावेळेस मात्र च्या दिशेला चेंडूला ढकलून दिलं शिंदे किती लांब फटके असायचे अविनाश शिंदेचे अंडरआर्ममध्ये यावेळेस मात्र पाठ झाली होती विकेट किपरच्या हातामध्ये आणि म्हणूनच तर मित्रांनो क्रिकेटमध्ये पंचाला देव मानलं जात कारण क्रिकेटचा खेळ हा पंचांविना अधुरा आहे खेळ यावेळेस मात्र हवेमध्ये उडवले चेंडूच्या खाली क्षेत्रक्षण चुकी करतो आणि इथं मात्र दोन धावा मिळतात आणि यावेळेस मात्र आठ चेंडू मात्र काढण्यामध्ये यश येत आज देखील आपण गल्ली बोलामध्ये खेड्यापाड्यामध्ये देखील 18 जर्सी क्रमांक अनेक खेळाडूंच्या पाठीवर आपल्याला पाहायला मिळतो संपूर्ण विश्वामध्ये हा आकडा मात्र फेमस झाला यावेळेस मात्र टपली दिली होती विनायक इंदुलकरने एक धाव या ठिकाणी पाहायला मिळते हनुमान क्रिकेट संघ जावते हे संघाचे आधारस्तंभ शशिकांतजी कालोखे अविनाश शिंदे वन बाउंस देदनादन धमाकेदार चौकार मॅनफ्रॉम जावते यावेळेस मात्र स्लिप मध्ये झेल पकडला पहिला झटका पहिला हादरा मिळतोय अविनाश शिंदे बॅक टू द पेवल दुसऱ्या षटकातील अजून 3 चेंडूंचा खेळ बाकी फलंदाज मात्र नवीन कोण तर जगदीश शिंदे पहिला चेंडू तर डॉट काढतोय दुसरा चेंडू प्रदीप जाधव याचा आणि यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून मात्र एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर उभा आहे मला वाटतं सिद्धार्थ त्या ठिकाणी आहे चांगला क्षेत्रक्षण पाहायला मिळतोय आणि इथं मात्र 3
पूर्ण शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत हा संघ निश्चितच तो फाईट करणार. मी म्हटल आणि यावेळेस रनआउटच नाही आणि इथं मात्र जिथं एकही धाव नव्हती तिथं मात्र एक धाव मिळाली. यावेळेस आता झेल होईल का झेल टिपण्याचा प्रयत्न मात्र पहिल्या चेंडूवर कवरच्या धक्क्यावर मारला होता चेंडू 38 डायऱ्याच्या वर दोन धावा मिळतो. पाच चेंडू पाच धावांची गरज काही होऊ शकते या मॅच मध्ये. आता स्ट्राईकला विनायकी दिलकर दुसरा चेंडू यावेळेस मात्र एक धाव यावेळेस मात्र पाहायला मिळेल. फलंदाजी मार्फत आपल्याला पाहायला मिळतो जगदीश शिंदे मॅन फ्रॉम जायतो. यावेळेस मात्र चेंडूला टक्की दिले हाई टीसी एक धाव पुन्हा दुसऱ्या गोंडा पेंडरा नव्हता चार्ज आणि इथं मात्र इथपर्यंत दोन धावा सहजरित्या पूर्ण. प्रत्येकाचा हृदय मात्र धडधड करताय धडधड करताय रनआउटचा चान्स डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. जर हिथे डायरेक्ट हिट लागला असता तर निश्चितच काही ना काही घडलं असतं. तर इथे मात्र फक्त एक धावेची गरज आहे. सामना मात्र टाय झालाय. कंपल्सरी चेसिंग पुढचा चेंडू आणि फटकेबाजी केली होती षटकार चौकार लागत आहे चौफेर. पहिला चेंडू डावखुरा गोलंदाज पंचांच्या उजव्या अष्टेकडून राईट आर्म राऊंड विकेटचं मारा करणार आणि पंच स्वीअर घोषित करतात. अतिरिक्त धावेने या ठिकाणी जावते संघाचं या ठिकाणी खातं खोलतोय. तर मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न असणार आहे आणि ब्लॅक हॉल मधला चेंडू पंचांकडे जात. अरे आउट आहे ना कट लागून पायावर पडू लागलाय. कडून चेंडू गेलाय एसटीच्या खूपच पाठी एक धाव पूर्ण दुसरी जायचा प्रयत्न मात्र अपयशी ठरतो. त्या ठिकाणी विजयी ठरलाय तो म्हणजे चेंडू आणि हा चार धाव वाईट. पुन्हा एकदा स्वेअर चेंडू टाकतोय खराब लाईन लाईन या ठिकाणी मारा करतोय. पाहायचं पहिल्या सामन्यामध्ये गैरहजर असताना आता मात्र दुसऱ्या सामन्यामध्ये पुढील चेंडू पुढे मार्ग प्रयत्न क्षेत्रक्षण त्या ठिकाणी क्षेत्रक्षण होतोय. एक धाव पूर्ण दुसरी जायचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण. बघा त्याची थ्रो होती या ठिकाणी होते का पण त्याच्या समोर असणार एक डावखुरा गोलंदाज आणि आता मात्र एक चकवा टाकला होता स्लोअर पद्धत चेंडू. त्या ठिकाणी विनायक मात्र पूर्णपणे फसलाय आणि त्रिपल या ठिकाणी उडालाय. विनायक बाद होतोय. त्याच्या गोलंदाजी पहिले दोन चेंडू जर आपण पाहिले तर खराब होते मात्र आता कमबॅक केलाय. पुढील चेंडू गणेशाचा आता मात्र अजून टप्प्याचा चेंडू. पुढील चेंडू घेऊन पंचांच्या उजव्या अष्टेकडून राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करणार आणि फिरकवण्याचा प्रयत्न होता बॅटचा आणि चेंडूचा कुठल्या संपर्क आहे. पंच तिकडे दोन्ही हात फळ होत आहेत कसरत करतायत अतिरिक्त एक धाव मिळते. शेवटचे दोन चेंडू शिल्लक असताना पहिल्या षटकातले स्ट्राईकला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा या ठिकाणी संपर्क नाही. सुरेख एसटी रक्षक होते महेश याची एसटीच्या पाठीमागे आणि हा सुद्धा निर्धाव चेंडू. राईट लेफ्ट हँड राऊंड विकेटचा मारा आणि आता ब्लॉक हॉल मधला चेंडू खलून काढण्याचा प्रयत्न मात्र पैसे ठरतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जातो. पंचांकडे गाड घेतल्या राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करणार अविनाशसाठी. पहिला चेंडू अविनाशसाठी शॉर्ट मध्ये चेंडू फिरकवण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू गेलाय मिड विकेटच्या दिशेने. एक धाव पूर्ण होते दुसरी धावायचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण आणि खराब पैकी आणि या ठिकाणी मात्र तीन धावा पूर्ण. पहिला शेवटच्या षटकातले पाच चेंडू येणे बाकी असताना पंचांकडून डाव्या इष्टीकडे राईट आर्म विकेटचा मारा पुन्हा शॉट आणि या ठिकाणी मात्र चेंडू चाललाय पाईप लेगच्या दिशेने वन बाउन्स चौकार. चार धावा या चार धाव्यांनी संघाची उचली घेतली धावसंख्येने. धाव स्टेशन मध्ये असताना अमित मागच्या सामन्यामध्ये अचूक टप्प्याची गोलंदाजी या ठिकाणी केली होती मात्र आता पाहायचंय. पुन्हा एकदा चेंडू आता या ठिकाणी चेंडू गेला आहे मिड विकेटच्या दिशेने. एक धाव पूर्ण दुसरी धावचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या या ठिकाणी पूर्ण होते. महेश मात्र सुरेख आता फटकेबाजी करते. प्रत्येक चेंडूवरती धावा येतात आणि आता मात्र मोठा फटका. पुन्हा एकदा चेंडू गेला मिड विकेटच्या दिशेने एक धाव क्षेत्रक्षण होते तत्पूर्वी मात्र
दोन धावा यशस्वीरित्या या ठिकाणी पूर्ण, प्रत्येक चेंडूवरती दोन धावा येतात सुरेख। ए राज पाटी जा, पाटी जा, पाटी जा, बोलता ब्रो विलास पेंडारी साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। निश्चितच त्यांना विनंती असेल, प्लीज आपण या ठिकाणी स्टेजवर येऊन बसण्याची कृपा करावी। सर्व ग्रामस्थ आजी माजी कार्यकर्ते सभासद तसेच वीर हनुमान क्रिकेट संघ सर्व कमिटी मेंबर तत्पर या ठिकाणी पंचाक्ष देखील तसेच माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत ते डीजेवाले समीर सितार। या सर्वांचं या ठिकाणी वीर हनुमान क्रिकेट संघ सांगतो छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी भाले सरपंच माननीय श्री विजयजी खानविलकर हे देखील आपल्याला पाहता मिळतात। अनेक प्रमुख अतिथी मान्यवरांच्या त्यानंतर माननीय श्री संतोष भाई गायकवाड, सचिन भाई तसेच पेंडारी साहेबांच्या शुभाशय देखील या ठिकाणी
महाराजांच्या प्रतिमेला पुष्प अनेक प्रमुख अतिथी मान्यवरांच्या संतर दत्ताराम खांबे साहेबांच्या शुभाशुभ सर्व प्रमुख अतिथी मान्यवरांच्या समोरचा पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सरपंच साहेबांचं स्वागत केलं जातं, सत्कार केला जातो. मायेची शान पुष्पगुच्छ आणि एक पुष्पगुच्छ देऊन त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत करताना तुलशीराज कालोचे एक सन्मान यांच्या सुभाष आपल्याला पाहायला मिळतो. आठवण भेट म्हणून त्यांना देखील सन्मान चिन्ह अधिकडे पाहायला मिळतो. त्यानंतर पुष्पगुच्छ देखील मायेची शाल श्रीफळ देखील या ठिकाणी त्यांना देण्यात येत आहे. वामन हरीश एकोणे साहेब पोलीस पाटलांच्या नेहमीच या स्पर्धेला महत्वाचं असं योगदान असतं आणि या ठिकाणी पोलीस पाटील साहेबांचं स्वागत करताना अविनाश शिंदे जाऊ मुंबई अध्यक्ष रमेशजी शेपणे साहेबांचा शाल कृष्णगुच्छ अनंत कृष्णा शिंदे माननीय अशोकजी शेपणे सचिव गावचे ग्रामसमुद्र वर्ष आले पुढचे सत्कार मूर्ती मायेची शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन अनंत गायकवाड यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे, सत्कार केले जात आहे. त्यानंतर शंकर महाडिक माजी अध्यक्ष वीर हनुमान मित्र मंडळ गायचे मुंबई तसेच माननीय श्री ताजी शेपुंडे माजी अध्यक्ष त्यानंतर सदानंद शेपुंडे सामाजिक कार्यकर्ते आपले देखील या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. सदानंद शेपुंडे त्यानंतर अनिल जाधव यांचं देखील या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे, सत्कार करण्यात येत आहे. मी मारुती शेपुंडे आपल्याला विनंती करतो, मी योगेश शेपुंडे याला विनंती करतो, आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. पुढचे सत्कार मूर्ती बालाराम कुर्ले त्यांचा मुलगा या ठिकाणी शुभम शेपुंडे आहे, प्लीज आपण या ठिकाणी हा मान स्वीकारायचा. शुभम शेपुंडे प्लीज नंदुशेष भोईर यांचे चिरंजीव निखिल भोईर प्लीज विलकर. परशुराम चिविलकर सामाजिक कार्यकर्ते यांचं स्वागत करतील राज शेपुंडे. त्यानंतर भेटूराम राणे सामाजिक कार्यकर्ते स्वागत करतील जगदीश शिंदे. तसेच माननीय श्री गणेश जाधव सामा असतील तर किशोर शेपुंडे त्यांचे नातू, आपण त्यांचा हा मान सन्मान स्वीकारायचा आहे. किशोर शेपुंडे तसेच माननीय कुमार अनिकेत पैलवी कबड्डीपटू तसेच श्री विठोबा शेपुंडे ज्येष्ठ नागरिक यांचं स्वागत करतील सुनील काळे. त्यानंतर माननीय श्री काशीनाथ महाडिक माजी अध्यक्ष जावते ग्रामस्थ मंडळ वरच्या आली काशीनाथ महाडिक
संतोष जाधव सामाजिक कार्यकर्ते यांचे स्वागत करतील जय शिंदे। तसेच आमचे माननीय कुमार यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं दोन दिवसांमध्ये ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून छायाचित्र टिपले असा कुमार रुपेश जाधव विनंती करतो आपल्या शुभ असते आपण ज्यांनी दोन दिवस स्कोर बनवते चेंबूर भटल्यामध्ये परंतु चेंबूर वरून आठवले पंच श्री संतोष वाघमोडी सर मॅम फ्रॉम सातारा वडीज यांचं देखील या ठिकाणी स्वागत सत्कार केला जातो। संतोषजी वाघमोडी सर प्लीज विजेत्या कालासुरामध्ये देखील ज्यांचा या ठिकाणी या आपल्या विभागामध्ये चांगला आला धन्यवाद साहेब। त्याचप्रमाणे कामगार संघ आपला कर्णधार देखील पाठवून द्या आपल्या कर्णधाराचं देखील या ठिकाणी स्वागत केलं जात आहे भैरवना स्पोर्ट क्लब जामगाव। मी सुनील कालेचा आपल्याला विनंती करतो आपण मोरिया इलेव्हन चेंबूर संघाच्या कर्णधाराचं स्वागत करायचं सत्कार करायचा सुनील कालेचे चतुर्थ पारितोषिक खैरवाडी संघाचा कर्णधार मायेची शाल आणि पुष्पगुच्छ घेऊन असा हा क्षेत्रोत्सव उत्कृष्ट आपण कालच्या दिवसामध्ये तब्बल 6 झेल पकडले। पहिला प्रश्न आपल्यासाठी ज्या वेळेस मुन्नात व एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला उभे केलं होतं खैरवाडी संघाने सातत्याने मी ज्यावेळी सामन्याची कॉमेंट्री करत होतो त्यावेळी खैरवाडी संघाच्या कर्णधाराने मनात एकच विचार केला होता की मुन्नाला एक्स्ट्रा कव्हरला उभं करायचं। तर मुन्ना पहिला प्रश्न ज्या वेळेस एखाद्या क्षेत्रक्षाकडे झेल येते ना तेव्हा काही काही क्षेत्रक्षाचा थरका फिरतो की हा झेल मी आता पकडू कसा तुला काय वाटलं हे 6 झेल पकडताना? पहिले सर्वांचे आभार आणि विसरलो कॅच पकडताना प्रथमता शांत राहणे एक पहिलं दुसरं जज करणे आणि तिसरं तुम्ही कसे पकडता त्याच्यावरती अतिशय योग्य असं मला मुन्नाने सांगितलं की मी कधी जास्त बोलत नाही परंतु त्याने सांगितलं सर एकच प्रश्न विचारला मुन्ना धन्यवाद खूप छान उत्तर दिलं पुढील वाटचा तुम्ही दिला खूप खूप शुभेच्छा। युट्यूबच्या माध्यमातून नेहमीच मी आपल्याला पाहत असतो आज प्रत्यक्षात तुमची माझी गाठभेट झाली। निशा आपल्यासाठी पहिला प्रश्न या आयोजनाबद्दल या स्पर्धेबद्दल आपण काय म्हणाल? जबरदस्त आयोजन होतं मोठ्या मोठ्या टुर्नामेंटला पण असं म्हणजे लाजवेल असं आयोजन आहे खरोखर चांगलं निश्चितच कारण आपल्या अलिबागच्या पट्ट्यामध्ये पाहिलं तर लाखाच्या पुढे मॅचेस होतात आणि खरंच आपण चांगले योग्य उत्तर दिलं की मोठमोठ्या स्पर्धेला देखील लाजवेल अशी ही स्पर्धा त्यानंतर ही खेळपट्टीच्या बाबतीत निशान काय सांगशील तू? खेळपट्टी चांगली होती बॉलरसाठी मदत होती तर निश्चितच धन्यवाद निशा एक ऋषभ पटेला ट्रॉफी द्यायचा चांगली गोलंदाजी केली तर आपल्याला निश्चितच या खेळपट्टीने चांगली मदत मिळाली का? धन्यवाद ठीक आहे ऋषभ पदे सुद्धा जास्त बोलत नाही परंतु यांना बोलण्याचं काम मी करतो धन्यवाद ऋषभ पदे आपल्याला पुढील वाटचाल खूप खूप या ठिकाणी शुभेच्छा देतो जोरदार ताला होऊन जाऊया मित्रांनो खैरवाडी संघाला आपल्या विभागातील चतुर्थ क्रमांकाचा संघ मान करू ठरले साहेब विवेकजी खानविलकर साहेब यांच्या शोभा असते पोलीस पाटील वामन हरीश कुंडे यांच्या शोभा असते या ठिकाणी तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळत आपल्याला पाहायला मिळत धन्यवाद जामगाव संघ दुसऱ्या वर्षामध्ये देखील ही ट्रॉफी उचलली संघाला अमर करत होता संघाने त्या वर्षामध्ये आपण आलात त्यावेळी देखील चांगला खेळ दाखवला यावर्षी देखील आपण चांगला खेळ दाखवला निश्चितच आमच्या आयोजकांनी सांगितलं की परत यांना विचारा की आमचा आयोजन गत वर्षापेक्षा आणि या वर्षामध्ये काय फरक वाटतो
नक्की गावाल्यांनी जे मागच्या वर्षी प्रेम दिलं होतं त्याच्या दुप्पट प्रेम मला आता सुद्धा मिळत आहे, तर त्याच्याबद्दल मी गावाल्यांचं आणि कमिटी वाल्यांचं मी धन्यवाद करेन। कारण एक्साइटमेंट या टुर्नामेंटमध्ये मला खूपच होती, कारण मागे मला संदीपने सांगितलं होतं की या तारखेला जावटेला खेळायचं आहे, पण काही कारणास्तव पोस्टपोन झाली होती टुर्नामेंट। तर थोडंसं कन्फ्यूज झालं होतं मी की मला माझ्या ग्रामीण मॅचेस सोडून मला भेटेल की नाही घ्या, पण मॅचेस काल माझी फायनल तिकडे झाली त्याच्यानंतर आज मी उपलब्ध झालो। तर मागच्या वर्षीपेक्षा सुद्धा या वर्षीच्या ट्रॉफ्या सुंदर आहेत आणि आयोजन तर बद्दल बोलायलाच नको की मोठ्या मोठ्या टुर्नामेंटला लाजवेल अशी आयोजन तुमचं नक्कीच असतं। अजून एक प्रश्न, गत वर्षामध्ये आपल्या डोळ्याला चेंडू लागला होता निश्चितच, एक खूप दुखापत झाली होती आणि त्यावेळी देखील मी आपली मुलाखत घेतली होती, आपण त्यावेळी देखील मला सांगितलं की आता घरी जाऊन माझ्या मिसेसला काय सांगू, आज आपण आपल्या मिसेसला जाऊन काय सांगणार प्लीज। आता चांगले प्लेअर होते कारण चांगले बॅट्समॅन होते, त्यामुळे मला थोडस मागे टीम हितासाठी म्हणता येईल की टीम हित कधी पण महत्वाचं असतं, आपण फक्त प्राईज जिंकणं इम्पॉर्टंट नसतं, टीम विनिंग इम्पॉर्टंट असतं, मग तुम्ही कुठल्याही क्रमांकावर तुम्ही फलंदाजी करा। त्यामुळे मिसेस नक्कीच मी मगाची बातमी दिली तुम्हाला की मी फायनल विन झालं, त्यामुळे माझा छोटा पण आणि मिसेस पण दोन्ही खूप झाला। धन्यवाद, आपल्याला पुढील वाटचालीसाठी खूप खूप मनपूर्वक।